तुमच्या वास्तूमध्ये वाळवीला करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित. सादर आहे सेफगार्ड पेस्ट कंट्रोलची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम. यामधील सच्छिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते. वासरहित त्रासरहित वाळवी पासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित. एकदा बसवली की 35 वर्षे वाळवी पासून घराची सुरक्षा. 3 वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट. अधिक माहितीसाठी अथवा पेस्ट कंट्रोल संदर्भात कोणत्याही माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा. शेकापचे संग्राम थोरबोले यांचा उपोषणाचा इशारा. सागरेश्वर अभयारण्यातील प्राणी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडू लागल्याने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष संग्राम थोरबोले यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन आज थोरबोले यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराश्री तालुका कडेगाव तसेच पलूस तहसीलदार यांना दिले आहे. येत्या 8 दिवसात पाण्याची सोय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हणते आहे की आपल्या भागातील सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक मानवनिर्मित अभयारण्य असून या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. निसर्ग पर्यटनासाठी व विविध प्राणी पाहण्यासाठी या अभयारण्यात विविध ठिकाणाहून लोक येत असतात. निसर्गाचा हा ठेवा जपून ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु सागरेश्वर अभयारण्यामध्ये सद्यस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. पाण्याअभावी विविध प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे अलीकडच्या काळात निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये सांबार या जातीच्या प्राण्याचा समावेश आहे. पाण्याअभावी वन्य प्राण्यांचा मृत्यू होणे ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबतीत वेळीच लक्ष घालून ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे. अन्यथा आणखी प्राण्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्य प्राणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिला जपायलाच हवे. तरी माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपण येत्या 8 दिवसात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरती योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण केले जाईल याची गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा शेकापचे संग्राम अनिल थोरबोले यांनी दिला आहे. अभयारण्याचे वन क्षेत्रपाल झरे मॅडम यांना निवेदन दिले की प्राण्यांना पाणी द्या आणि त्यांची सोय करा पाण्याची. पण मॅडमनं तसं आम्हाला सविस्तर सांगितलं की पाणी आता आम्ही व्यवस्था केली आहे. पण जे कुंडच्या हद्दीतील कंपन म्हणजे नादुरुस्त आहे आणि ते पूर्ण काम केलेलं नाही, त्यामुळं प्राणी बाहेर येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ते तातडीनं कंपनचं काम करण्यात यावं आणि पाण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात यावं. जोपर्यंत कुंडलचं हद्दीतलं काम होत नाही कंपनचं, तोपर्यंत आम्ही पाणी देत नाही असं मॅडमनी खुलासा केला. मी त्यांना विनंती करतोय की ताबडतोब त्या कंपनचं काम आणि प्राण्यांना पाणी आणि त्या चाऱ्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी. शासन आपल्याला कोट्यवधी रुपये देत आहे प्राणी सांभाळा म्हणून, पण हिथं ती वस्तुस्थिती दिसत नाही. ते प्राणी येत्या 15 दिवसात जवळजवळ 4 प्राणी मेले, मृत्यूमुखी पडले, ह्याला जबाबदार कोण? म्हणून मी यांना शासनाला विनंती करतोय त्या कंपनच्या जाळीचं काम कुंडल हद्दीतलं ताबडतोब करावं आणि प्राण्यांना आतील प्राण्यांना चारा आणि पाणी देण्यात यावं मुबलक. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जर नाही दिलं तर येत्या 15-8 दिवसात आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण करू की त्यांना मी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे.